पैशांच्या उधळपट्टीचा ठाणे मनपाचा प्रस्ताव. रंगीत संगीत कारंजे की कोट्यवधींची उधळपट्टी. आधीच्या कारंजांची अवस्था कधी पाहिली का? मासुंदा तलाव परिसरातल्या अव्यवस्थेचं काय? महापालिका आयुक्त असल्या गोष्टींना थारा देणार का? गडकरी रंगायतन, सुंदर तलावाचा काठ, जवळच असलेला बगीचा, संपूर्ण तलावाभोवतीचा पदपथ, यामुळे मासुंदा तलावाच्या भोवती नेहमी हॅपनिंग वातावरण असतं. महापालिकेनं आता या तलावात रंगीबिरंगी संगीत कारंजी सुरू करण्याचा प्रस्ताव आखलाय. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणार आहे. ठाणेकरांचा या प्रस्तावाला कडाडून विरोध आहे. तलावपाळी परिसराची प्रचंड दुरावस्था झाली आहे. पदपथावरचे पेव्हर ब्लॉक उखडलेत. कचऱ्याचं साम्राज्य आहे. फेरीवाल्यांचं अतिक्रमण झालंय. तलावातलं पाणी अशुद्ध झालंय. या समस्यांकडे पालिकेचं अजिबात लक्ष नाही. एवढंच नाही तर रंगीत कारंजी याआधीही महापालिकेनं शहरात इतरत्र लावली होती, पण ती बंद पडली आहेत. त्यांच्याकडे मनपा अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. त्यामुळे आता आलेला नवा प्रस्ताव नागरिकांच्या पैशाचा चुराडा करणार असल्याचं ठाणेकरांचं मत आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल असल्या उधळपट्टी करणाऱ्या प्रस्तावांना थारा कसा देतात असा प्रश्न ठाणेकरांनी विचारलाय. मागे सुद्धा त्यांनी एक असाच विषय घेतलेला, मुलांना टॅब वाटणार वगैरे प्रकार प्रकार. हा सगळा नागरिकांच्या पैशांचा खेळ खंडोबा चालू आहे आणि नागरिकांची भावनांचा त्यांना काहीच घेणं देणं नाही. ठाणेकर नागरिक आणि हे कारंजे आणि ह्याच्यावर परत परत का खर्च करतात काय माहिती नाही. ठाणेकरांच्या विरोधानंतर मनपा अधिकारी थातूर मातूर उत्तर देत आहेत. बंद पडलेली कारंजी दुरुस्त करू तर फेरीवाल्यांचा प्रश्न धोरणात्मक आहे असं पालिका अधिकारी म्हणत आहेत. किंवा जुने कारंजे जे आहेत महापालिकेच्या वतीने जे बसवण्यात आले होते त्यांच्याकडे दुर्लक्ष होते असं अजिबात नाही. उलट ते दुरुस्त करून आता आपण ते कार्यान्वित केलेले आहेत आणि शहराचंही आकर्षण वाटावं, शहराचं आकर्षण वाढावं यासाठी आपण तिथे एक वेगळ्या पद्धतीचे चांगल्या पद्धतीचे आपण कारंजे बसवत आहोत. या तलावाच्या परिसरात एम्फी थिएटर सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलाय. थिएटरच्या परिसरातच रंगीत कारंजं उभारलं जाईल. या कामाचा ठेका 15 वर्षांसाठी ठेकेदाराला दिला जाईल. वीज बिलही त्यालाच भरावं लागेल. ठेकेदाराला इथल्या जाहिरातींचे हक्क मिळणार आहेत. अर्थात यात पालिकेचा एक रुपयाही खर्च होणार नसला तरी ठेकेदाराचा मात्र फायदा होणार आहे. महापालिकेचं पर्यायानं ठाणेकरांचं नुकसान करणाऱ्या या प्रस्तावात कुणा बड्या राजकीय नेत्याचा हात तर नाही ना असाही सूर उमटतोय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.